नमस्कार, मी श्वेता रस, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापन करताना हिंदुत्व आड येणार नाही असे स्पष्टीकरण शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते यावेळी म्हणाले. लिलावी रुग्णालयात एंजिओप्लास्टी झाल्यानंतर राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्यांनी आज पहिल्यांदा राज्यातील राजकीय स्थितीबाबत भाष्य केले. राऊत म्हणाले, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपासोबत जी युती होती त्यात आमची फाटाफूट झाली आहे. आम्ही महाशिव आघाडी केली म्हणजे धर्मांतर केले नाही, त्यामुळे या नव्या आघाडीतील मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच या सरकारसाठी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न असून जर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार येणार असेल तर हिंदुत्व त्याच्या आड येणार नाही. राज्यपालांनी सर्वांवर अन्याय केला असा आरोप करताना त्यांनी भाजपावर पुन्हा एकदा सडकून टीका केली. भाजपाने शब्द देऊनही पाळला नाही. तसेच मध्यावधी निवडणुकीचा दावा नाकारत भाजपा इतरांना सत्ता स्थापन करून देत नसल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. मध्यावधी निवडणुकीची चर्चा केवळ अफवा असून त्या पसरवण्याचे बंद करा असा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपाला दिला. कामाची सवय असेल तर स्वस्त बसवत नाही, त्यामुळे आजही रुग्णालयातून नेहमीप्रमाणे अग्रलेख लिहिण्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर डॉक्टरांनी शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे ते यावेळी म्हणाले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.